सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड म्हणून थोरला दवाखाना अर्थात CPRची ओळख आहे. या रुग्णालयात आजवर दुर्मिळ आजार गुंतागुंतीच्या हजारो शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. कोणत्याही रोगाची साथ असो अथवा अपघात आणि आपत्ती अशा काळात सर्वाधिक ताण पडतो तो CPRवरच. इथले डॉक्टर, नर्स, कर्मचारी, अधिकारी अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्येही देहभान विसरून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देत आहेत. त्यामुळेच गेल्या 5 महिन्यांच्या कालावधीत CPRमधून अनेक कोरोनाग्रस्त तसंच अन्य आजाराचे रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेलेत. CPRच्या गेल्या 5 महिन्यांच्या कालावधीतील यशस्वी उपचार पद्धतीचा आणि रुग्णसेवेचा घेतलेला हा आढावा. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजेच थोरला दवाखाना. या दवाखान्यात आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचार दिले गेलेत. अपघात, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती याशिवाय वेगवेगळ्या साथीच्या आजारांमध्ये CPRची कामगिरी अधिक उजळ होत गेलीय. अनेक दुर्मिळ शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया, एंजिओप्लास्टी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया CPRमध्येच यशस्वी झाल्यात. गोरगरिबांसाठी पूर्णपणे मोफत तसंच इतरांसाठी अगदी अल्पदरामध्ये या रुग्णालयात सेवा मिळत असल्यानं रुग्णसेवेचा सर्वाधिक ताण CPRवरच पडतो. बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी CPRमध्ये मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यापासून कोरोनाची साथ सुरू झाली आणि जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनावर उपचार करण्यासाठी CPR रुग्णालय सज्ज झालं. परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी, परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचा स्वॅब घेण्याचं काम सुरू झालं. त्याचबरोबर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला जिल्ह्यात कुठंही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याला CPRमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात येत होतं. रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर ठिकठिकाणी कोविड सेंटर आणि खासगी तसंच जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात कोरोनावर उपचार करण्यात येऊ लागले. मात्र आत्तापर्यंत सर्वाधिक रुग्णसेवेची जबाबदारी CPRनं उचलली आहे. गेल्या 5 महिन्यात CPRमध्ये 51,076 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत 1,59,059 स्वॅब तपासण्यात आले तर 1,867 जणांची अँटीजेन चाचणी घेण्यात आली. गेल्या 5 महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आजाराच्या 7,281 दाखल रुग्णांवर उपचार करण्यात आले. या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 501 रुग्णांचा मृत्यू झालाय. अपघात विभागात 1,430 रुग्णांसह एकूण 2,407 बाह्य रुग्णांवर उपचार झाले. कोरोना काळातही 147 रुग्णांवर डायलासिस करण्यात आले. 4 गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या तर आजाराच्या 127 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर गेल्या 5 महिन्यात CPRच्या प्रसूती विभागात 185 गरोदर मातांपैकी 47 नॉर्मल तर 65 महिलांचं सिझेरियन करण्यात आलं तर 17 गरोदर मातांची गुंतागुंतीची प्रसूती करण्यात आली. सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी राज्यात सर्वप्रथम CPRमध्ये सुरू झाली. आत्तापर्यंत 96 जणांनी प्लाझ्मा दान केलाय तर सुमारे 74 जणांवर प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यात आले असून त्यातील 80% रुग्ण बरे झाले आहेत. CPRच्या बालरोग विभागात आत्तापर्यंत 255 नॉन कोविड मुलं तर 439 नॉन कोविड नवजात बालकांवर आणि 258 कोरोना संशयित लहान मुलं तसंच 53 नवजात बालकांवर उपचार करण्यात आले तर 105 कोरोना बाधित लहान मुलं आणि 4 कोरोना पॉझिटिव्ह नवजात बालकांवर यशस्वी उपचार झाले. CPRच्या ब्लड बँकेमार्फत 54 रक्तदान शिबिराद्वारे 5 महिन्यात 3,710 रक्तपिशव्या संकलित झाल्या तर 3,931 रक्तपिशव्या वितरित करण्यात आल्या. प्लाझ्मा दानसाठी 571 जणांचं समुपदेशन तर कोरोना आजाराबाबत 9,589 जणांचं समुपदेशन करण्यात आलंय. CPRमध्ये डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांना वरिष्ठ तसंच नगरसेवक, आमदार, मंत्री, त्यांचे कार्यकर्ते यांचा ताण सहन करत काम करावं लागतंय. रुग्णसेवा देताना CPRमधील 48 डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले. 20 शिकाऊ डॉक्टर आणि 51 नर्स तसंच कर्मचारी कोरोना बाधित झाले. तरीही रुग्णसेवा CPRमध्ये अविरत सुरू आहे. गेल्या 5 महिन्यात CPRमधील डॉक्टर, वरिष्ठ अधिकारी, शिकाऊ डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ब्लड बँकेतील पॅथॉलॉजिस्ट तंत्रज्ञ जीवाची बाजी लावून अहोरात्र झटतायत. त्यांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. बी न्यूज साठी सुनील ठाणेकर सह विजय कुंभार.